सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. भाजपा उमेदवार अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रचारास थाटात प्रारंभ. नणदीच्या हालसिद्धनाथाच्या दर्शनाने शुभारंभ. कार्यकर्त्यांचा भरघोस पाठिंबा. येत्या 12 मे रोजी कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सदलगा चिकोडी मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार आणि काँग्रेसचे कट्टर प्रतिस्पर्धी अण्णासाहेब जोल्ले यांनी प्रचारास थाटात प्रारंभ केला. नणदी येथील हलसिद्धनाथाचे दर्शन घेऊन प्रचारास प्रारंभ करत गावातील समुदाय भवनामध्ये सभा घेण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करून जोल्ले यांना पाठिंबा व्यक्त केला. यावेळी बोलताना अण्णासाहेब जोल्ले यांनी सामाजिक कार्य करताना सुमारे 2000 लोकांना रोजगार मिळवून दिला आहे असे सांगत निपाणी मतदारसंघात केवळ 5 वर्षात 30 वर्षात झाला नाही इतका विकास केला असल्याची माहिती दिली. ಇನ್ನ 12 ತಾರೀಕು ಫೈನಲ್ ದಾಗ ನಿಮ್ ಕೆಲಸ ಬಹಳ ಐತಿ. ಅದ್ರ ಕಾಂತನಾರಪ್ಪ ಅಂತ ಬರೀ ಅದಕ್ಕೆ ತೆರೆ ತಾಳ್ಮಾಡಿ ಜೋತಾಡೋದು ಬೇಡ, ಹೊಸ ಹೊಸ ಬದಲಾವಣೆ ಅಂತಾರೆ. ಬದಲಾವಣೆ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕಾಶನ ಹೊಕ್ಕೇರಿ ಅವರು ನಿಮ್ ಗೊತ್ತಿಲ್ದವರಲ್ಲ, ಅಣ್ಣ ಸಾಹೇಬ್ ಜೊಲ್ಲೆ ಅವರು ನಿಮ್ ಗೊತ್ತಿರದವರಲ್ಲ, ಅವರು ಇಲ್ಲ. ಅವರ त्यांना तिकीट दिलेलं आहे. ते जनतेच्या जे आवश्यक असणार होत ती गोष्ट घडलेली आहे. चालू आहे यावेळी सदाशिव कोकणे, मधुकर कोकणे, अण्णासाहेब आवटे, आनंदराव सूर्यवंशी, अनिल देसाई, राजू देसाई, रवी भिवसे आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूज साठी नणदीहून संपतराव थोरात.